रसिकाओ नमस्कार। आजच्या भागात आपण निपुण शोध, एका निष्णात हेडहंटरचे वास्तव अनुभव ह्या पुस्तकाबद्दल दोन वाचकांच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या जाणून घेणार आहोत। पहिले ऐकूया संगीता जोशी यांची प्रतिक्रिया। नमस्कार, मी संगीता जोशी पुण्याला असते। साधारण 10 वर्षापूर्वी मी गिरीश टिळकांचं हेडहंटर नावाचं पुस्तक वाचलं आणि खरं सांगायचं तर झाप होणे एवढा शब्द होता, कारण की अप्रतिम पुस्तक। कॉर्पोरेट विश्वामध्ये केवळ प्लेसमेंटवर असं पुस्तक निघू शकतं आणि हेड हंटिंग म्हणजे काहीच कन्सेप्ट मला नव्याने कळली होती, त्यामुळे ते पुस्तक मी त्यावेळेला खूप लोकांना, परिचितांना रेकमेंड केलं। आमचा बुक क्लब आहे, त्याच्यामध्ये आम्ही याविषयी चर्चा केली आणि नक्कीच लक्षात आलं की हे पुस्तक काहीतरी वेगळं आहे। मानवी नातेसंबंधांबद्दल, योग्य व्यक्तीला योग्य ठिकाणी नियुक्त करण्याबद्दलचं हे जे पुस्तक आहे, हे वाचून खूपच वेगळा अनुभव आला आणि त्यानिमित्ताने मग गिरीश टिळकांशी परिचय देखील झाला। मग गेल्या 10 वर्षामध्ये काही निमित्ताने एकमेकांशी बोलणं, मेसेजेस करणं, इथपर्यंत हा परिचय मर्यादित राहिला आणि आता आलं निपुण शोध। निपुण शोध जसं आलं, राजहंस प्रकाशनने ज्यावेळेला प्रसिद्ध केलं आणि त्याची जाहिरात लक्षात आली, त्यावेळेला माहितीच होतं की हे पुस्तक वाचायचं आहे। आणि प्रत्येक वाचकाच्या बाबतीत एक गंमत घडते साधारणतः, की पुस्तक, उत्तम पुस्तक वाचायला घेतलं की ते कधी वाचून संपूर्ण होतं असंही होतं आणि ते संपूर्ण आहे असंही होतं। आणि या पुस्तकाच्या बाबतीत एक्झॅक्टली हेच घडलं। हातात घेतलं मी पुस्तक, ज्या क्षणी आलं त्या क्षणी पुस्तक वाचायला घेतलं आणि ते संपल्यावर ठेवलं, पण मला मध्ये मध्ये ते पुस्तक पुरवून वाचावं असं सारखं वाटत होतं। आणि या निमित्ताने या पुस्तकाच्या बाबतीमध्ये मला प्रकर्षाने जाणवलेली एक गोष्ट म्हणजे की एखाद्या माणसाची, एखाद्या अधिकाऱ्याची आपण नियुक्तीबद्दल ऐकतो, बोलतो, आपल्या स्वतःलाही तो अनुभव आलेला असतो, पण त्यामागे एवढी प्रचंड यंत्रणा असते। आणि गिरीश टिळकांनी हे शिवधनुष्य काय लिहिलं या पेललंय याबद्दल विस्तृत माहिती मिळत गेली। माणसं, माणसांची मानसिकता, त्यांनी त्या त्या वेळेला दिलेला त्यांचा ऑफिसमधला परफॉर्मन्स आणि त्यांना मिळालेल्या योग्य त्या पदाचा केलेला अतिशय उत्तम वापर, त्यांचा नावलौकिक, आणि नुसतंच एका इंडस्ट्रीविषयी नाही तर अनेक इंडस्ट्री होती, फार्मास्युटिकल असेल, खाणकाम असेल, ॲडव्हर्टायझिंग असेल, वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात माणसं ज्यावेळेला उत्तम पदावर जातात त्यासाठी गिरीश टिळकांच्या टीमनेच घेतलेले जे काय प्रचंड कष्ट आहे, ते पुस्तक वाचून फार वेगळी दृष्टी प्राप्त झाली। आणि मला प्रकर्षाने असं जाणवलं की हे पुस्तक युवा पिढीने जरूर वाचावं, कारण की मुळामध्ये करिअरसाठी असाही एक ऑप्शन असू शकतो हे लक्षात येत आहे। कष्ट किती करावे लागतात हे लक्षात येत आहे। नेटवर्किंग, उत्तम कम्युनिकेशन, प्राप्त परिस्थितीमध्ये योग्य मार्ग काढून ती परिस्थिती बदलवण्याची क्षमता, हजरजबाबीपणा आणि कुठलीही मनामध्ये कटुता न येता, कुठल्याही यशाने हुरळून न जाता, सातत्याने जमिनीवर पाय ठेवून सतत घेतलेला हा जो मागोवा आहे हेडहंटिंगचा, आणि त्याच्या पुढचं पाऊल म्हणजे निपुण शोध, योग्य माणसांचा शोध घेऊन त्यांना योग्य जागी नेमणं, हा एक अप्रतिम प्रवास आम्हाला वाचायला मिळालेला आहे। आणि म्हणून गिरीश टिळकांना माझ्यातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा। आपलं असंच लेखन कार्य होत राहावं, आम्हाला उत्तमोत्तम पुस्तकं वाचायची परवानगी मिळो, याबद्दल आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देते। धन्यवाद। यानंतर उमा सावंत यांची प्रतिक्रिया। नमस्कार, मी उमा सावंत। हेडहंटर गिरीश टिळक यांच्या स्वअनुभवावर आधारलेलं आणि प्रसिद्ध लेखक सुमेध वडावाला रिसबुड यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेलं निपुण शोध। आज मी निपुण शोध या पुस्तकाचा परिचय करून देण्यासाठी तुमच्यासमोर आले। निपुण शोध हे पुस्तक वाचण्याची मला अत्यंत उत्सुकता होती। ही उत्सुकतेचं कारण मुळात हेड हंटर या पुस्तकात होतं। आता हेड हंटर हे पुस्तक का मला वाचावंसं वाटलं, अगदी याचं थोडक्यात सांगते। हेड हंटिंग म्हणजे मुळात काय असतं, हेड हंटिंग कशासाठी केलं जातं, कुठच्या क्षेत्रात केलं जातं आणि हेड हंटिंग हा मुळात व्यवसाय कसा होऊ शकतो, हे सगळे माझ्यासाठी खूप अनुत्तरित प्रश्न होते। आणि हे अनुत्तरित प्रश्न, त्याची उत्तरं अर्थात मला हेड हंटिंग या पुस्तकातून सापडत गेली। आणि नुसती सापडली नाही तर भारतातल्या किंवा जगातल्या
बलाढ्य कंपन्या किंवा नव्याने उदयाला येणाऱ्या कंपन्या ह्याचं क्षेत्र कळायला लागलं आणि त्याचा विस्तार, त्याची खोली, रुंदी, घनता ही एवढी व्यापक आहे की मी त्या पुस्तकात ऍक्च्युली गुरफटत गेले. आणि मला भारतीय अर्थव्यवस्था किंवा भारतातला GDP हे सगळे शब्द पूर्वी माझ्या म्हणजे कुठेही शब्दकोशात बसत नव्हते, पण ते माझ्या चक्क अंगवळणी पडायला लागले. आणि अनुभव हे इतके सकस होते, इतके वास्तववादी होते आणि तेवढीच प्रवाही भाषा शैली ह्या एडंटरमध्ये होती. आणि त्यामुळे मी खरं तर ह्या निपुण शोधची खूपच उत्सुकतेने वाट बघत होती आणि ती उत्सुकता शब्दशः निपुण शोध ह्या पुस्तकाने पूर्ण केली आहे. कारण निपुण शोधचा जो कॅलिडोस्कोप त्या पुस्तकातला अनुभवांचा फिरतो तो अगदी खाणीतली कामं, बलबीरनामे, गाव, तिथपासून रोम अँड हॅस ही बलाढ्य अमेरिकन केमिकल कंपनी असो किंवा राजस इंजिनिअरिंग सारखी स्ट्रक्चरल फॅब्रिक्स मधली कंपनी असो किंवा इक्विटी फंड, म्हणजे इतक्या विविध डिझायनिंग, इतक्या विविध कॉर्पोरेट क्षेत्रातली चक्रव्यूह, त्याच्या स्ट्रॅटेजीज या पुस्तकामध्ये सांगितल्या आहेत. आणि त्याच्यासाठी ह्या सगळ्या कंपन्यांना आपली आर्थिक क्षमता सिद्ध करण्यासाठी, स्थिरावण्यासाठी अर्थशास्त्रामध्ये जी गती, जो एक प्रवाह हवा असतो, एकदम पुश द्यायला लागतो, तो सगळाच्या सगळा पुश हा सक्षम मनुष्यबळावर आधारित असतो. आणि ते सक्षम मनुष्यबळ कसं पुरवलं जातं, ते पुरवताना कोणत्या नवीन आराखडे आखावे लागतात, कसे गनिमी कावे खेळायला लागतात, कसं स्वतःचं आत्मपरीक्षण करावं लागतं, स्वतःचं विश्लेषण कसं करावं लागतं, हे इतकं गतिशील आणि चित्रदर्शी भाषेमध्ये हे सगळे अनुभव कथन ह्याच्यामध्ये केले गेलेले आहेत. आणि अशी व्याकुळतेतही हुरहुरता असते, अशी अगदी सहज भावनांना स्पर्श करणारी हळुवार वाक्य सुद्धा ह्याच्यात आहे. म्हणजे खरं तर हा जो विषय आहे हा अतिशय कॉमर्स ओरिएंटेड किंवा एक गद्य विषय आहे, पण पुस्तक वाचताना तो अजिबात असा गद्य वाटतच नाही. म्हणजे असं वाटतं की आपण अशी एखादी शोभादर्शी घेतली आहे आणि ती थोड्या थोड्या अँगलनी आपण फिरवतोय आणि आतली पूर्ण जी काचांची रचना आहे ती बदलते आणि एक नवीन डिझाईन आपल्या समोर येत आहे. अशा पद्धतीचं हे संपूर्ण पुस्तकाचं मला जे काही असं ते वाचताना मी त्याच्यात अडकत गेले त्यांच्या अनुभवांमध्ये मी म्हणजे माझ्या चक्क 5 वर्षाच्या नातवाबरोबर पण हे अनुभव शेअर करते. अगदी म्हणजे इतकं ते गूढ म्हणण्यापेक्षा कठीण किंवा गहन असे असणारे विषय जर मी माझ्या 5 वर्षाच्या नातवापर्यंत त्याच्यातल्या काही घटना, त्याच्यातल्या गोष्टी शेअर करू शकते तर त्याच्यात मला असं वाटतं या पुस्तकाचं यश आणि गमक आहे. तर तुम्ही जरूर निपुण शोध हे पुस्तक वाचावं आणि तुमच्या घरात कुटुंबांबरोबर याच्यातले अनुभव एकमेकांशी आपण बोलताना बसताना शेअर करावे असं मला नक्की वाटतं. नमस्कार. रसिका हो, निपुण शोध एका निष्णात हेडहंटरचे वास्तव अनुभव या पुस्तकाबद्दल आज हा भाग करण्याचं कारण इतकंच की उद्या म्हणजे 27 सप्टेंबर 2020 संध्याकाळी 5 वाजता राजहंस प्रकाशनाच्या फेसबुक पेजवर आणि यूट्यूब चॅनलवर लाईव्ह आपण ह्या पुस्तकाचं प्रकाशन पाहू शकणार आहात. नक्की भेटूया उद्या संध्याकाळी 5 वाजता राजहंसच्या फेसबुक पेजवर आणि यूट्यूब लाईव्हवर.